नमस्कार, मी रश्मी द वॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. जगात 4 लाखांपेक्षा अधिक मृत्यू. भारत कोरोना बाधितांमध्ये 6व्या स्थानावर. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 आतापर्यंत 37,990 जण कोरोनामुक्त. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या मावळखेड जुन्नर तालुक्यातील विविध गावांना दिल्या भेटी. पुण्यात 30 माकडांवर कोरोना लसची चाचणी होणार. वनमंत्री संजय राठोड यांनी दिली माहिती. वादळग्रस्तांसाठी थेट मदत. उदय सामंत यांची मोठी घोषणा. नुकसानग्रस्तांना तात्काळ 25,000 मदत पाठवणार. धारावीतील कोरोना रुग्णसंख्येत घट. 9 दिवसात एकही मृत्यू नाही. त्यामुळे आता हॉटस्पॉट असलेला धारावी कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसतंय. मुंबईकरांना दिलासा. हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट. मुंबईत असलेले दररोज 6.62% रुग्णवाढीचं प्रमाण आता 3.50%. राज्यात 10 लाखांहून अधिक ग्राहकांना घरपोच मद्य विक्री. 15 ते 6 जून या कालावधीत राज्यात 10,09,689 ग्राहकांना घरपोच मद्य विक्री. राज्यामध्ये कोरोना टेस्टचा दर 7 दिवसात निश्चित होणार. राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती. सोलापूरच्या कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. 78 जणांना बाधा. शनिवारी कारागृहातील 11 पुरुष आणि 6 स्त्रियांना कोरोनाची लागण. धुळ्यात 24 तासात कोरोनाचे 23 नवे रुग्ण. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 215. मृतांचा आकडा 25 वर तर बरे झालेल्यांची संख्या 97. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 82 कोरोनाचे 9 रुग्ण. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1,386 वर. आतापर्यंत 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू. ताज्या अपडेट आणि नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा द व्हॉइस. बातमी थेट, अचूक आणि बिनधास्त. नमस्कार.